त्याचा वापर करून आपल्याला ओपेसिटी आणता येते, पण ते प्लास्टिक वर्जन ह्याच्यापेक्षा हार्ड आणि सुकल्यानंतर फार कडक होतं, ह्याच्यात थोडी तरी इलेक्ट्रिसिटी असते रंगामध्ये, पण त्याच्यात मध्ये क्रॅक वगैरे जास्त इम्पॅस्ट वापरला तर क्रॅक जाण्याची शक्यता असते, म्हणून अक्रॅलिकला हेच रंग जसे वापरता येतील तसे वापरावेत। पण जर फ्लुइड इफेक्ट पाहिजे, ओघळता पाहिजे असेल, तर मग ह्याबरोबर आपण जर जे क्रायलिन कलर्स असतात त्यातले काही रंग की जे जास्त थोडेसे पातळ असतात किंवा फेविक्रिलचे रंग वगैरे वापरायला हरकत नाही असतात। फेविक्रिलचे जे रंग आहेत त्यामध्ये डायचा वापर जास्त असल्यामुळे ते कायम रिझल्ट असा राहत नाही, त्यामुळे पिगमेंटने पासून तयार झालेले जे असतात रंगद्रव्यापासून रंग तयार केलेले जे असतील तेच अक्रॅलिक वापरावेत। परंतु वॉटर कलर, पुस्तक कलर, ऑइल बरोबरच अक्रॅलिकचा सुद्धा आपण वापर करावा, कारण आज मोठ्या प्रमाणात मोठे म्युरल्स करताना, पेंटिंग करताना अक्रॅलिकचे रंग वापरले जातात, यातली माहिती असणं आवश्यक आहे। नाहीतर अनेक वेळा माझा आलेला अनुभव सांगतो की एका प्रतिज्ञ नव्हे परंतु हायस्कूलमधून शिकलेल्या विद्यार्थ्यांनी मला फोन केला, मला अक्रॅलिक वापरायचे आहेत तर लिन्सिड ऑइल वापरू का टर्पेंटाईन जास्त वापरू, असा प्रश्न आला होता। म्हणजे बाजारात जे जे काही माध्यम नवीन येत असतं ह्याची आपल्याला माहिती असावी लागते, जे आपलं क्षेत्र आहे त्या क्षेत्रातली आपल्याला माहिती पाहिजे। भले आपण कमी वापर केला असेल किंवा कधी केला नसेल, परंतु जर डॉक्टर नवीन कुठलंही मेडिसिन आलं तरी ते भले रोग्याला देणार नसतील, परंतु जे जे काही इन्व्हेन्शन होत असतात, औषधं येतात ते लक्षात ठेवतात, त्याप्रमाणे आपल्या क्षेत्रात सुद्धा जे जे काही नवीन होत असतं त्याची नोंद आपण जरूर घ्यावी आणि शक्यतो ते माध्यम वापरण्याचा प्रयत्न करावा। आउटडोअरला जात असताना साधारणतः हिमालयात वगैरे ज्यावेळी जायचं कधीही पाऊस येऊ शकतो, किंवा इथे सुद्धा लँडस्केपला पण आज उघडी पाहिजे म्हणून लँडस्केपला बसल्यानंतर लगेच पाऊस येतो, अशा वेळी वॉटर कलरमध्ये नाही काम करतायत, किती केलं तरी ते लवकर सुकत नाही आडोशाला बसल्यावर, नाहीतर जरा जरी शिंतोडे पडले तर त्या वॉशमध्ये ठिपके दिसायला लागतात। अशा वेळी जर अक्रॅलिक माध्यम असेल तर थोड्याशा ओलाळामध्ये किंवा शिंतोळे पडत असले तर अक्रॅलिकमध्ये आपल्याला काम करता येतं आणि बरोबर सुकतं, म्हणजे चित्र घरी आणणं हे जे आपल्याला कठीण जातं ऑइल पेंटिंग असेल तर आपण अक्रॅलिकमध्ये काम करून आपल्याला घरी ते पेंटिंग आणता येतं आणि थोडा जो ओपेक आणि ट्रान्सपरंटचा इफेक्ट आहे तो मिळवता येतं।